जिल्ह्याचे नेते प्रशांत परिचारक यांनी परवा विचार विनिमय बैठकीमध्ये आवाहन केलं. तडजोड होत असेल तर आम्ही 2-4 पाऊल मागे घ्यायला तयार आहे. पण आज शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने सर्व गटाकडून निश्चितपणाने आज पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने आमच्या गटाचे नेते पांडुरंग परिवाराचे प्रमुख आदरणीय माजी आमदार प्रशांतजी परिचारक मालक यांच्या नेतृत्वाखाली आपण पांडुरंग परिवाराच्या वतीनं आज अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी सोसायटी मतदारसंघ असेल, ग्रामपंचायत मतदारसंघ असेल, आडत व्यापारी असतील किंवा हमाल तोलर असेल अशा सर्वच मतदारसंघातून सर्वांशी ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करून आपण उमेदवारी अर्ज दाखल केले. निश्चितपणाने मला या माध्यमातून सांगायचं आहे की ही शेतकऱ्यांच्या रोजच्या चुलीशी निगडीत असलेली संस्था आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून स्वर्गीय मोठ्या मालकांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाखाली आणि प्रशांत मालकांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत गेल्या 20-25 वर्षामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीनं खरोखर शेतकऱ्यांना न्याय द्यायची भूमिका घेतलेली आहे. त्याचबरोबर बेदाणा असेल, डाळिंब असेल किंवा छोट्या मोठ्या सौद्याच्या माध्यमातून आज व्यापार मोठ्या प्रमाणात मार्केट कमिटीच्या माध्यमातून होतो आहे. त्या 20-25 वर्षापूर्वीचं असलेलं मार्केट कमिटीची उलाढाल आणि आजची उलाढाल खरोखर जमीन आसमानचा फरक आहे. आज जवळजवळ 450 कोटीच्या वर या कृषी उत्पन्न बाजार समितीची उलाढाल आहे. यासाठी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा पांडुरंग परिवारावर किंवा आमच्या कुटुंबावर असलेला विश्वास, आत्तापर्यंत केलेलं काम हेच यामागचं खऱ्या अर्थाने कारण आहे. माझं आपल्या माध्यमातनं सर्वच म्हणजे विरोधी पक्ष म्हणणार नाही मी, जे जे कोण मार्केट कमिटी किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी इच्छुक असतील मला या माध्यमातून आवाहन करायचं की ही शेतकऱ्याची संस्था आहे, ह्याच्यामध्ये राजकारणाचं हे माध्यम होऊ शकत नाही. त्यामुळं आपण आजही आधी आमच्या नेते आदरणीय प्रशांत मालकांनी सर्व पक्षाला आवाहन केलेलंच आहे, आजही त्यांनी आवाहन केलं आहे की जर कोणाची तयारी असेल तर निश्चितपणाने आपण चर्चा करू, 2 पावलं मागं येऊ, तडजोड करण्यासाठी आमची तयारी आहे. आतापर्यंत भालके आणि काळे गट होते तडजोडीसाठी, ते एकत्रित होते. मात्र आता तिसरा पॅनल आदित पाटील गट आलेला आहे आणि एवढंच नाही तर अवताडे समर्थकांनी देखील अर्ज भरले. निश्चितपणाने कुणीही असू दे, मी काय म्हणलं यात मी विरोधी पक्ष सुद्धा म्हणणार नाही. जे जे कोण निवडणूक करण संस्था सगळ्यांची शेतकऱ्यांची, त्यामुळे जे कोण इच्छुक असतील त्यांनी आपल्या नेते मंडळीशी आमच्या बोलावं, चर्चा करावी. आपण निश्चितपणाने त्या माध्यमातून एक चांगला तोडगा निघेल अशी मला खात्री आहे. विठ्ठल परिवारच्या वतीने चेअरमन पद आम्हाला द्यावं असं देखील चर्चा त्यांची आमच्या नेत्यांबरोबर सुरू आहे, परंतु काय सुरू आहे हे त्यांच्या दोघांना माहीत आहे. त्या माध्यमातून योग्य निर्णय होईल अशी मला अपेक्षा आहे. आणि आपल्या माध्यमातून मला सांगायचं की ह्या संस्थेची निवडणूक न लागता एक शेतकऱ्याची संस्था म्हणून आपण तडजोड करायला निश्चितपणाने परिचारक कुटुंबीय नेहमीच अग्रेसर आहे, आजपर्यंत राहिलेलं आहे, इथून पुढे राहील एवढा मला विश्वास आहे. मार्केट कमिटीच्या आपला एक ओळख होती की कार्तिकवारीमध्ये भरणारा घोड्यांचा आणि जनावरांचा बाजार गेल्या अनेक वर्षापासून बंद झालेला आहे. अनेक व्यापाऱ्यांची, घोडे व्यापाऱ्यांची पण मागणी आहे आणि शेतकऱ्यांची पण जनावरांचा बाजार चालू करण्याची मागणी गेल्या वर्षी होईल असं वाटत असताना झालं नाही. खरं आहे, गेल्या 3-4 वर्षापासून घोडे बाजाराच्या बाबतीत काही सुविधा असतील किंवा त्यावेळेसची नैसर्गिक परिस्थिती असेल या कारणामुळं बाहेर गेला असेल, परंतु का आम्ही परत भरवणार नाही असं नाही. त्या माध्यमातून घोडे बाजार जे व्यापारी येणार आहेत त्यांच्या ज्या मागण्या आहेत किंवा ज्या त्यांना सोयीसुविधा पाहिजेत त्या जिथं कमी असतील त्या जास्तीत जास्त देण्यासाठी आम्ही निश्चितपणाने येणार जे काम करणारी बॉडी आहे निश्चितपणाने चांगलं काम करेल. मार्केट कमिटीमध्ये तरुण चेहरा म्हणून प्रमुख परिचारक बघायला मिळतील का आम्हाला? नाही, आघाडीची भूमिका एखाद्या पांडुरंग परिवाराची एखादी भूमिका ठरली की त्याला पांडुरंग मीच काय, कोणच पांडुरंग परिवाराचा सदस्य तो डावलून जाऊ शकत नाही. जो काही निर्णय झालेला असतो तो सगळ्यांच्या देखत झालेला असतो. इथं घराणेशाही किंवा कुठल्या गोष्टी पुढे आणण्याचा हा विषय नाही, तर एक शेतकऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्याशी चर्चा करून या बाबतीतले उमेदवार निवडीचे अधिकार सर्व सभासदांनी, शेतकऱ्यांनी, सोसायटी संचालकांनी, आदरणीय आमदार प्रशांत मालकांना दिले होते. त्या पद्धतीनं शक्यतो सगळ्यांना न्याय द्यायची भूमिका मालकांनी उमेदवार निवडत असताना दाखवलेली आहे. त्यामुळे अजूनही काही राहिले असतील परंतु ते आमच्यातल्या चर्चा करून आम्ही त्या बाबतीत योग्य मालक जे सांगतील त्याप्रमाणे आम्ही पुढे वाटचाल करू. ओके, नमस्कार.